अपनी ही नाबालिग साली को भगाने का प्रयास करने वाले जीजा को रामनगर पुलिस ने गिरफ्तार किया। अपनी ही साली को बेहोशी की दवा देकर उसे भगाने का प्रयास करने का षड्यंत्र जीजा ने रचा, लेकिन समय पर पीड़िता को यह मामला ध्यान में आया। पीड़िता जैसे तैसे वहां से निकलकर अपने परिजनों के पास पहुंची और जीजा के षड्यंत्र का पर्दा फाश किया। पीड़िता परिजनों को लेकर रामनगर थाने पहुंची, पुलिस में जीजा के खिलाफ शिकायत दर्ज कराई। हरिराम कंडेरा इस आरोपी को पुलिस ने हिरासत में लिया और आरोपी के खिलाफ अपराध दर्ज किया। इस मामले की विस्तृत जानकारी रामनगर पुलिस थाने के पुलिस निरीक्षक प्रकाश हाके ने दी। साथ ही इस समय पीड़िता ने अपनी आपबीती बताई। मूळ वणी तालुक्यातील एक पीड़ित मुलगी जिचं वय 15 वर्ष आहे, तिचे आई आणि वडील दोघही लहानपणी मरण पावलेले आहेत। तिघी बहिणी आहेत, दोन बहिणीचे लग्न झालेले आहेत, पैकी एक बहीण ओरोड्याला आहे, एक बहीण राजस्थानला 7 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे। 3 महिन्यापूर्वीपर्यंत ती वणीला राहत होती आपल्या काकाकडे आणि 3 महिन्यापासून चंद्रपूरला आपल्या आत्याकडे ती राहायला आली। तर आत्या आणि आत्याचा नवरा त्या ठिकाणी राहतो आणि ते नाव्याचा धंदा करतात। तिथे तिची जी बहीण राजस्थानला लग्न झालेलं आहे त्या बहिणीनं फोन केला, तू माझ्याकडे ये, मी तुला लग्न करून देते। आणि 13 तारखेला अशा निरोपावरून या पीडिताचा भाऊजी राजस्थानवरून चंद्रपूरला आला। चंद्रपूरला आल्यानंतर त्यांनी यांना फोन करून पत्ता विचारला, यांनी त्यांना पत्ता दिला। त्या पत्त्यावर हा त्याचा भाऊजी आला तुकुम चंद्रपूर येथे। आल्यानंतर त्यावेळेस त्या पीडिताचे आत्या आणि तिचा काका घरी नव्हते। पीडिता आणि तो तिचा भाऊजी दोघंजणच घरी आले। आल्यानंतर त्याला पाणी वगैरे दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुला तुझ्या बहिणींना बोलवलेलं आहे। ती तिनं नकार दिला, तर त्यांनी तिच्यासोबत काहीतरी पुडी आणलेली होती की जी पावडरसारखी आहे। त्याने सांगितलं की ही पुडीला पावडर खा तू, परंतु तिनं खाल्लं नाही। तिला संशय आला, पण ती म्हटली की महाराजांनी दिलेला आहे प्रसाद म्हणून। तर त्यावेळेस तिला थोडंसं त्यांनी फोर्स केला, ते पावडर खाल्लं। पावडर खाल्ल्यानंतर पहिल्या वेळेस तिला काही वाटलं नाही, पुन्हा अर्ध्या घंट्यानंतर सेकंड पुन्हा पावडर त्याला दिलं तिला, तेव्हा तिला थोडंसं डोकं दुखायला लागलं थोडंसं। आणि चक्कर याला डाऊट आला तिला की काहीतरी गडबड आहे। तिने शेजाऱ्यांना वगैरे बाकी नातेवाईकाला बोलून सांगितलं। अशाच परिस्थितीत त्या भाऊजीला म्हणजे त्या बहिणीच्या नवऱ्याला तिथं थांबून ठेवण्यात आलं आणि आज रोजी त्यांनी तक्रार दिलेली आहे। अशा तक्रारीवरून आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि आरोपी विरुद्ध अल्पवयीन मुलीला पळवून नेणे 366 ए आणि काहीतरी गुंगीकारक काही पावडर खाऊ घालणे 328 आणि प्रयत्न करणे 511 आणि या पद्धतीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो तपास सुरू आहे। माझे ते बहिणीचे घरवाले त्यांनी आले माझ्यापाशी आणि त्यांनी मला ते का मला ते आले मी चांगलं त्याचं मानगीन केलं आणि त्यांनी मला घरी कोणी नसताना विचारले। मी सांगितले का घरी कोणी नाही बघ म्हणून, तर त्यांनी मला ते पावडर दिलं कोणतं तरी खाला 2 वेळा। मग मी ते माझ्या का मोठे बाबा ते इथे गेली, ते तेव्हापासून गायब झाले। तर याच्यामध्ये मला नेणार होते इथून नाही का राजस्थानला नेणार होते नाही त्यांच्यासोबत मी प्लॅन केला त्यांच्यासोबत त्यांना इथं लॉकअपमध्ये आणून ठेवले। तर माझी बहीण म्हणते सोडवा म्हणून, तर ते माझ्या बहिणी आता शेवटी काहीच करत नाही। माझे ते भाऊजी सग लागल्यासारखे आहे म्हणजे तिकडे विकलं आहे माझ्या बहिणीला, पण मला बी त्यांनी विकणार होते माझी म्हणजे पैसे घेतले होते त्यांनी। त्यांना तर आले नाही, तर त्यांना सोडवासाठी माझी बहीण बी येणार आता उद्या, तेव्हाच काही होऊ शकणार आता।